मध्ये घ्यावे? तुमची कसली एवढी धावपळे? सासूबाई वारीला चालल्या का? मज्जय बाबा मग, माझं काय माहिती बाई, आता आमची सासू जाती का राहती, माझं कुठं आलं एवढं नशीब? आता ना आमच्या म्हातारीला बी काढून द्यावं लागतय वारीला, तेवढीच घरात जरा शांतता होईल. काय हो सासूबाई, तुम्हाला या वर्षी जायचं नाही का पंढरपूरच्या वारीला? अग बाई, मला मज्जा वाटत आहे वारीला, पण आपल्याला आपले गुडघेच साथ द्यायना ना. आणि तुला कशाला पाहिजे का एवढे चांबार चौकाशा? मला काढून द्यायलाच टपकली का काय तू या घरातून? म्हणजे तुला आहे इथं चांगला मोकळा मंगळवार? आहो तसं नाही सासूबाई, ते ना शेजारची सर्व अक्का चालली ना, म्हणून मी आपलं सहज तुम्हाला विचारलं. काय सर्व अक्का बी चालली का? आणि मला तर कालपर्यंत म्हणत होती का मी नाही जाणार या वर्षी वारीला म्हणून, आणि आता निघाली मी का? हा म्हणूनच मी तुम्हाला म्हटलं का तुम्ही बी गेल्या असत्या, तेवढंच या किला दोघी सोबत. आणि तसं बी ना देवाला भेटायची इच्छा जर मनापासून असली ना, तर तुमचे ना गुडघे बिडघे काय दुखणार नाही. हा आज ना पहिल्यांदी बरोबर बोलली तू, सर्व अक्का जर चालली असेल ना तर मी बी जाते तिच्या बरोबर वारीला, आणि विठुरायाला नवसच करीते का एकदाच आहे ना माझं या गुडघ्यांचं दुखणं बरं कर म्हणून. आव सासूबाई मग आवरा लवकर, तुम्ही ना बॅग भरा, तोपर्यंत मी जाऊन येते सर्व अक्का कडे, आणि तिला सांगून येते का तुम्ही बी वारीला येऊ राहिल्या म्हणून. हॅलो, हा ताई, मी आज पंढरपूरच्या वारीला निघणार आहे बर का ग. हा तवा तू बी अजून मधून इकडे चक्कर मार आणि लक्ष दे घराकडं.